बॉल च्या पाठीमागे 45 बनवल्या होत्या ना, तो मात्र पहिल्याच बॉल वरती खऱ्या अर्थाने गोल्डन डक चा शिकार झालाय फलंदाज। पहा इथे 12वा खेळाडू देखील सांगतोय, जणू इंडिया आणि पाकिस्तानचं वॉर असतं ना तशा पद्धतीचं वॉर मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाच्या डगआउट मध्ये पाहायला मिळालंय। मैत्रीपूर्वक लढत होईल याच्यामध्ये दुमत नाहीये, मात्र संघर्ष जो आहे ना तो शेवटच्या टप्प्यापर्यंत लढणार आहे। टप्प्यामध्ये आला ना तो किरण सर कार्यक्रम देखील होणार आहे, आणि टप्पा कोणाचा कसा कधी कुठे येईल याचं भाकीत करणं थोडस अवघड आहे। जाऊया मैदानाच्या आतमध्ये, दुसरा खेळाडू येईल प्रसाद। प्रसाद यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात, अभिषेक हे नाव मैदानाच्या आतमध्ये समोर आलेलं आहे। गोलंदाजीच्या रनवे वरती गोलंदाजी करत असताना एक वेगळा स्टान्स आहे, एक वेगळी शैली आहे, हातामध्ये असलेला जोर पाहायला मिळालेला आहे। 30 yard सर्कलच्या अगदी जवळून जाणार निघणार आहे गोलंदाज, पुन्हा एकदा निघाले दुसरा बॉल घेऊन। हो यावेळी पहा हाफ ट्रॅकर होता, त्याच्यावरती शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये हलक्या हाताने खेळला, तिथे वन बाउन्स मध्ये अटेम्प्ट केला गेलाय, एकेरी धाव त्या ठिकाणी मिळाली आहे, ऑन दी मार्क झालेला आहे, वाटेवरचा प्रवास सुरू केलाय। म्हणूनच म्हटलं जातं धमन्यात धमनी एक आहे, अंगात रक्त लाल आहे, जमिनीवरती पाय आहे, पायामध्ये चाल आहे, चालीमध्ये संघर्ष आहे, संघर्षाची वाट आहे, वाटेवरचा प्रवास आहे, प्रवास सुरू केलाय। हो यावेळी पहा रायझिंग डिलिव्हरी, बॅकफुट वरती गेले, स्क्वेअर कटचा फटका, बॅट आणि पॅड मध्ये अंतर, त्याच्या मधोमधून चेंडू ट्रॅव्हल झालाय, डॉट बॉलची सांगता, एक धाव नक्कीच धाव फलकावरती असली तरी तीन चेंडूंचा खेळ संपलेला आहे। जिथे आपण पाहिलं ना तर वळूम हा संघ थोडासा अडचणीत आहे, 18 चेंडूंचा खेळ आहे, मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक। हो यावेळी अलॉंग द कार्पेटने मिडॉन वरती क्षेत्ररक्षक आहे, तो मात्र अतिशय चपळाने येईल, चपळाईने येईल आणि फील्ड करेल, तोपर्यंत मात्र मिळाली एकेरी धाव। या एका धावेने सांघिक धाव संख्या 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे। इथे मात्र हाय व्होल्टेज ड्रामा होणार आहे, इथे संघर्षाची कहाणी येणार आहे। पहा असं म्हटलं होतं ना की संघर्षाचं दुसरं नाव म्हणजे क्रिकेट आहे, आणि क्रिकेटचा हा खेळ पहा काय घडले मैदानाच्या आतमध्ये, बॅटचा टॉप एज बिहाइंड द विकेट, यष्टी रक्षकाने केली नाही कोणतीही चुकी, फलंदाज बॅक टू द पवेलियन, पहा नजरा वळवल्या, माना फिरवल्या, गिरकी घेतली चेंडूने, आणि हा गोलंदाज देखील सांगतोय अरे क्यू पडे हो चक्कर में, कोई नहीं है टक्कर में, इथे टक्करला माझ्या कोण नाही आहे। गोलंदाज अभिषेक सांगतोय त्यांनी मात्र 2 धावा खर्ची करत असताना फक्त मिळवले 2 विकेट, हाय व्होल्टेज ड्रामा। मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी ही फलंदाजी, आग ओकणारी गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळाली आहे, मात्र जिथे तू चलमय आया असं काहीस पाहायला मिळालंय। सर्टन टाइम्स ऑफ पीरियड्स मध्ये लागलेले हे ब्रेक कुठेतरी तुमच्या संघाला अडचणीत आणून सोडणार आहेत। ओळून संघाचा हा आता नवीन सितारा आकाश। हो यावेळी पहा ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, थोडेसे शफल झाले ऑफस्टिक वरती आणि लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव, पहिल्या षटकाचा खेळ संपले, पहिल्या षटकाच्या पाठीमागे 3 धावा धाव फलकावरती आणि 2 विकेट या धाव फलकावरती लगावले आहेत। मित्रांनो या गोलंदाजाची जर गोलंदाजी आवडली असेल ना तर एकदा या गोलंदाजासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, नाव आहे अभिषेक, सुंदर गोलंदाजी। मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर तुम्ही 3 धावांचं षटक हाताळत असाल ना तर तुमच्याकडे ती ॲबिलिटी आहे, तुमच्याकडे ती क्षमता आहे, तुमच्याकडे ती धमक आहे, तुमच्याकडे ती कस आहे, तो तुम्ही परिपूर्ण लावलेला आहे, आणि तो कस आपल्याला पाहायला मिळाला जिथे 2 विकेट बाद होत असताना, माफ करा 2 फलंदाज बाद झालेत आणि 3 धावा धाव फलकावरती लगावल्यात। आता मात्र पावलावरती पाऊल टाकून पुढे चालण्यासाठी ज्याच्या नावातच आहे हित, तो येतो रोहित मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या रनवे वरती इन ऍट नंबर 2 वरती। समोर स्ट्राईकला बॅटर आपण पाहिलाय, नाव आहे आदित्य। हो यावेळी काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, डाऊन द लेग बॉल ट्रॅव्हल झालाय, पहा डाव्या एसटी वरून जाणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला जिथे डॉट बॉलची सांगता होतीये। मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वादळ, काही वादळ येतात ना ते सर्व काही नसतो नाबूद करून टाकतात, इथे हे वादळ आलंय। ओ या वादळाला थांबवण्यासाठी प्रयत्न केले गेलेत, मात्र क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, तू छलमय आया याच गाण्याचं स्लोगन घेऊन पुन्हा एकदा विकेटचं पतन, फलंदाज बाद बॅक टू द पवेलियन,
आदित्य म्हणजे आघाडीची जी स्ट्रॉंग झोन होता ना या ओम संघाचा तो मात्र डगआउटच्या दिशेने पाहायला मिळालाय. इन ॲट नंबर 5 वरती नाव आहे ज्याच्या अमर. यस इट इज. पहा इथे आमचे फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून देखील आमच्यापर्यंत काही टेक्निकली गोष्टी सांगतात की 12 खेळाडू आमच्यापर्यंत माहिती पोहोचवला की ही मॅच आहे ना खऱ्या अर्थाने भारत पाकिस्तान होणार. आता मात्र ठरवायचं आहे की कोणता संघ भारत, जो संघ आपल्याला आपल्या नजरेने स्वतःला भारतच म्हणून समजत असेल हे देखील पाहायला मिळेल. मात्र प्रेक्षक मायबाप कोणाला भारत आणि कोणाला पाकिस्तान ठरवतील हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र सुरुवात झालेली आहे, सुरुवात चांगली आहे. पहा असं म्हटलं होतं ना की कंदील जरी सूर्याची बरोबरी करत नसेल, कंदील जरी सूर्याची बरोबर करत नसेल तरी अंधारात मात्र त्याच उजेडाचा प्रकाश देत असतो. पहा या ठिकाणी प्रकाशमय व्हायचं आहे. असं म्हटलं होतं ना की आयुष्यामध्ये कोण हसवून जातं, कोण रडवून जातं, कोण फसवून जातं, मात्र जाताना एक अनुभव देऊन जातं आणि अनुभवाच्या शाळेमध्ये आपल्याला वरती बसवून जातं. वरती बसवायचं आहे स्वतःला अनुभवाच्या या जोडीने. चा गोलंदाज पुन्हा एकदा निघालेला आहे रोहित. हो यावेळी पहा ब्लॉक होल मध्ये टाकलेला हा बॉल बॅटचा बॉटम एज लागल्यानंतर मात्र हलक्या हाताने खेळला आणि एकेरी धाव मिळाली आहे. एका धावेने आगेकूच झालेली आहे जिथे धावसंख्या 4 घरामध्ये आहे. पहा पहा मैदानाच्या आतमध्ये अजूनही धावसंख्या फार कमी आहे. हाय व्होल्टेज मुकाबला होणं गरजेचं आहे. तो हाय व्होल्टेज मुकाबला येईल का? हो यावेळी पहा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट खेळतात. मैदानाच्या आतमध्ये तुमचा सेन्स आणि आमच्या फॉर्च्यून इव्हेंटचा खऱ्या अर्थाने लेन्स फार महत्वाचा आहे आणि हेच पाहायला मिळालंय. लेन्स आणि सेन्सच्या गोष्टी होतच राहतील मात्र क्रिकेटचा खेळ पुन्हा एकदा रंगला रंगणार आहे. इथे रोमहर्षित गप्पा देखील होणार आहेत, टप्पा देखील येणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा निघालाय. हो यावेळी पहा अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. बॅकफुटवरती गेले, मागचा पाय आहे ना त्याच्यावरती जोर हाताळला आणि थर्ड नंतर मात्र जागा बनवली होती. डॉट बॉलची सांगता, 2 खेळ संपलाय. 2 पाठीमागे 5 धावा धावफलकावरती. पहा लो स्कोरिंग मॅच अर्जुन दादा, नक्कीच लो स्कोरिंग मॅचेस होत आहेत. खऱ्या अर्थाने मेजवानी होते आहे जिथे पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये मॅच फिनिश होईल का हा देखील एक बाकी आहे. मात्र अजूनही 6 बाकी आहेत. 6 6 षटकार अनेक वेळा अनेक खेळाडूने विक्रम केलेला आहे. मात्र या मॅच मध्ये होईल का हा देखील एक प्रश्नचिन्ह आहे. एका षटकाचा खेळ बाकी आहे. 2 पाठीमागे 5 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. इन ॲट नंबर 3 वरती गोलंदाज येतात नितीन, जे मागच्या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच देखील राहिले होते. हो यावेळी ऑन साईडला खेळलाय. शॉर्ट मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करेल. एकेरी धाव कम्प्लीट केली गेली आहे. धावसंख्या 6 घरामध्ये गेली आहे. 6 धावा, अजूनही डबल डिजिट जात नाहीये. धावसंख्या थांबवलंय, रोखलंय, पायामध्ये बेड्या ठोकल्यात. आता मात्र हा फलंदाज आक्रमक होईल का? नितीन चला विनंती असेल पुढील होणारी मॅच. हो यावेळी लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक आहेत. मात्र चेंडूचा ट्रॅव्हल होऊन सरळ सीमारेषे पार, मिळतील धावा 4. येतोय क्रॅकिंग चौकार, 4 रन्स. विनंती असेल सोमेश्वरवाडी आणि परतवडे या दोन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल, पुढील होणारी मॅच आपली आहे. आपल्या दोन्ही संघनायकांनी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या, तिथे टॉस का बॉस या ठिकाणी आपण येऊन उभं राहायचं आहे. मान्यवर आपल्या समेत जोडले जातील याची नोंद घ्या. पहा एक चौकार लगावला गेला, एक सुजन्य स्थितीमध्ये नेण्याचा प्रयत्न राहिलेला आहे. 10 धाव फलकावरती डबल डिजिट. हो यावेळी मात्र चाबूक समोरच्या दिशेने ओढून काढलेला हा बॉल खऱ्या अर्थाने ड्राईव्ह केला गेला होता आणि तद नंतर मात्र डाऊन द ग्राउंड खेळलेला हा फटका तिथे मिळाली. एक धाव, एका धावेने आगेकूच. धावसंख्या 1-11, 11 रन्स ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळालेले आहेत. 11 धावा क्रिकेटमध्ये फार मोठं महत्व आहे. 11 हा धावसंख्या आपण पाहतोय. 11 मार्च याच दिवशी रफ्तार का राजा शोएब अख्तर यांचा वाढदिवस आठवला जातो. मात्र यावेळी काय घडलंय, मैदानाच्या आतमध्ये कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील. एकेरी धाव, धावसंख्या डबल डिजिट मध्ये. 12 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. अजूनही या षटकातील काही चेंडू शिल्लक. या शेवटच्या क्षणी काय घडणार आहे, हाय व्होल्टेज मुकाबला तर नक्कीच होणार आहे. अपेक्षा आहेत प्रत्येक चाहत्याच्या नजरेमध्ये भिडणार हे क्षणचित्र टिपले जात आहेत. पहा पुन्हा एकदा.
यावेळी मात्र शरीराचा स्विंग वेगवान होता, मात्र बॉल चेंज ऑफ पेस वेरिएशन केला गेला होता, कॅरी केला गेला होता, स्लोअर डिलिव्हरी हाताळली गेली आणि तदनंतर मात्र डॉट बॉलची सांगता होते. या षटकातील काही पुढील एक निवेदन आहे, पुन्हा एकदा मी आमंत्रित करतोय सोमेश्वरवाडी आणि परतवडे या दोन्ही संघांनी नोंद घ्या. हो हो, याही वेळी पहा रायझिंग डिलिव्हरी, चेंडू पडल्यानंतर प्लाइन स्पॉट वरती पिक होतोय आणि तदनंतर तिथून घेणारी उसळी डॉट बॉलची सांगता होते. पहा पुढील होणारे मॅचचा टॉस साठी जातो. इथे तीन षटकांचा खेळ संपलाय, तीन षटकांच्या पाठीमागे 13 धावा या धावफलकावर, 12 धावा लगावल्या गेल्या, 13 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. पुढील मॅचचा टॉस करूया, जिथे सोमेश्वरवाडी अगेन्स्ट परतवडी, 4 षटकांची मॅच होईल. दोन्ही संघ नायकांनी जॉईंट व्हायचं आपल्या समेत. पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्स मधून जाऊया, सरळ टॉस बॉक्स मध्ये, तिथे निलेजी मर्डेकर यांच्या समेत आपण जॉईंट होणार आहोत. धन्यवाद. तर आपण दोन संघांमध्ये टॉस करूया आणि टॉस साठी पश्चिम भागातील लेजंड क्रिकेटर अमित भाटकर आणि जयराज भाटकर या दोन्ही खेळाडूंना विनंती करूया की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी चला. चला सोमेश्वरवाडी आणि परतवडी रिपोर्टिंग करा, आपला टॉस होत आहे. आजच्या दिवसातली पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना असेल याची नोंद तुम्ही घ्या. यानंतर सर्व द्वितीय फेरीचे आणि तृतीय फेरीचे सामने आणि एक प्रेक्षणीय सामना खेळवला जाईल अशी रूपरेषा आहे. तत्पूर्वी आपण हा टॉस करत आहोत. सोमेश्वरवाडी विरुद्ध परतवडी या दोन संघांमध्ये हा सामना आहे. जी सर्व मंडळी वाईवरतून आलेली आहेत, तर सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण या, आपण तुमच्या शुभाचा टॉस करत आहोत. खास गावावरतून हा प्रेक्षणीय सामना खेळण्यासाठी तेलगू इलेव्हनचे काही खेळाडू आणि वाई प्रीमियर लीग मध्ये खेळलेले काही खेळाडू, या खेळाडूंना विनंती आहे की आपण या, आपण टॉस करूया. तर आपण टॉस करूया. सोमेश्वरवाडी आपला संघ नाही गाला नाही, सोमेश्वरवाडी आपला कॅप्टन पाठवा. टीम सोमेश्वरवाडी आपला कॅप्टन पाठवा, या अगोदर देखील आपण अनाउन्स केलं होतं. टॉस ओपन करूया, टॉसचा कॉल कोण देईल? ओके, टीम परतवडी नाणेफेकीचा कौल देईल. कॉइन आपण स्पिन करूया. ओके, सोमेश्वरवाडी टॉस जिंकलाय. तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय, प्रथमता फलंदाजी की गोलंदाजी? गोलंदाजी निवडली. गोलंदाजी कराल अनिश्चित, परतवडी टीमला फलंदाजी करायची आहे, कशा भावना त्या स्पर्धेबद्दल? भावना तर चांगल्याच आहेत, उत्कृष्ट असे इथे मैदान दिसते, पिच पण चांगले, तरी चांगलेच आहे सगळं नियोजन. गतवर्षीचा हंगाम क्रिकेटचा परतवी टीम साठी कसा राहिला? हा तर खूप थोडा चांगलाच, म्हणजे थोडा मध्यंतरीच चालू आहे, बघू आता. यात
निश्चित काही चढ उतार चालू आहे, परंतु या हंगामाला खूप साऱ्या शुभेच्छा परतवडीला आणि सोमेश्वर वाडीला आपण देऊया. टॉस झालेला आहे, मान्यवरांचा आपण आभार मानूया आणि मान्यवरांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावर सानपन्न व्हा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. कॉमेंट्री बॉक्स मध्ये ओळी ऐकूया या दुसऱ्या डावाचं वार्तांकन, किरणजी मस्कर सर यांची वाणी. धन्यवाद. पुन्हा एकदा समालोचक शैलेश जाधव सर पुन्हा एकदा घेऊन जातो मैदानाच्या आतमध्ये, जिथे सेकंड इनिंगला होईल सुरुवात. आणि या सुरुवातीच्याच पाहिलं तर तीन धावा धावफलकावरती लगावत असताना पहिला विकेटचा हादरा देखील पाहायला मिळालाय, जिथे 13 धावांचा पाठलाग करत असताना कठीण होईल की काय हा देखील एक प्रश्नचिन्ह आहे. कारण की दोन्ही संघ आहेत ना जवळजवळ एका शिवेवरतीच बिलॉंग करतात. दोन्ही गावांचं जर विचार केला ना तर आजूबाजूची गावं प्रत्येकाच्या इथे साटेलोटे देखील पाहायला मिळालेलं आहे. आणि जिथे आज मात्र मैत्रीपूर्वक लढत आहे आणि त्याला एक वेगळा टप्पा देखील दिला जातोय. पहा इथे पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे आणि काय घडलं, मैदानाच्या आतमध्ये दुसरा विकेट येईल का तर नाही. नो मान्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, तिथे मात्र एक धाव कम्प्लीट, एक धाव नाही दोन धावा कम्प्लीट केल्यात आणि पाच धावा धावफलकावरती लगावण्यामध्ये यश मिळवलंय, जिथे 13 धावांचा पाठलाग करायचा आहे. आघाडीला आलेले गोलंदाज आपण पाहतो, अमरीश आपल्याला पाहायला मिळालेत. अमरीश यांच्याकडे आपण पाहतोय गोलंदाजीच्या रनवेवरती मॅडेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत पाच धावा खर्ची केल्यात त्यांनी. हो यावेळी पहा पुन्हा एकदा रायझिंग डिलिव्हरी, मात्र पंचांनी सांगितलंय की हा बॉल आहे ना तो आउटसाइड द ऑफ स्टंप ट्रॅव्हल झालेला आहे आणि म्हणूनच दंडित केला गेलाय. व्हाईट बॉलची सांगता होते या इनिंग मध्ये या गोलंदाजाने आतापर्यंत जवळजवळ तीन पहा जिथे दोन व्हाईट हाताळलेत, दोन व्हाईट बॉल या ठिकाणी हाताळलेत. आता मात्र पुन्हा एकदा निघालेत अमरीश. हो यावेळी हलक्या हाताने बॅकफुट वरती गेले. सेन्सिबल क्रिकेट जिथे मोठा प्रहार करण्याची गरज नाही आहे. एकेरी दुहेरी धावेने देखील चांगले धावसंख्या आपण आपल्या स्कोरबोर्ड वरती लावू शकतो. जिथे आतापर्यंत चेंडूंचा खेळ जर विचार केला तर पाच चेंडूंचा झालाय का, नक्कीच सात धावा धावफलकावरती, माफ करा चार बॉलचा खेळ झालेला आहे आणि सात धावा धावफलकावरती लगावण्यामध्ये यश मिळवलंय. सात धावा, अजूनही सहा धावेंची गरज आहे, एखादा षटकार मॅच फिनिश करून टाकू शकतो. यावेळी पहा पुन्हा एकदा रायझिंग डिलिव्हरी, बॉल खेळल्यानंतर मात्र फलंदाज आहे ना तो डोक्यावरती हात ठेवतोय, त्याला माहित आहे की मोठा प्रहार करून मॅच फिनिश करायची आहे, मात्र आपल्या विकेटचं सॅक्रिफाईस देखील करायचं नाहीये. जिथे येणारे पाच बॉल झालेले आहेत या षटकामध्ये, शेवटचा बॉल या षटकातील मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक ऑन द वे आहे. हो यावेळी पहा इनसाइड आउटचा फटका, डीपी शस्त्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू सरळ सीमारेषी पार पाठवलाय चौकार, फोर रन्स मिळतील. पहा इथे मात्र मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न राहिलेला आहे. जिथे आपण पाहिलं ना तर धाव फलकावरती धाव संख्या 11 धावा लगावल्या गेल्यात. धावसंख्या 11 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. स्ट्राईकला आता मात्र नवीन बॅटर आपण पाहतोय, रोहित यांच्याकडे नजरा वळवल्या. तर ऋषी बाद झालेत, अभिषेक आणि रोहित यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, जिथे पुन्हा एकदा आघात करण्यासाठी गोलंदाजीच्या रनवेवरती आपण पाहतोय संकेत आलेत. दोन धावेंची गरज आहे, बॅकफुट वरती गेले, जागा बनवली आणि 30 yard सर्कलच्या ओव्हर द कव्हर्स पॉइंट मधून खेळायला हा बॉल, नक्कीच तिथे दोन धावा देऊन जाईल आणि विजयावरती मात्र शिक्का ठोकलाय तो संघ आपल्याला पाहायला मिळालाय. बलकवडी संघाने मात्र या ठिकाणी विजय मिळवलाय, पराभवाच्या दाट अंधाराखाली गेलाय तो ओळम संघ. ओळम संघाचा खेळ थोडासा निराशजनक राहिलाय, मात्र येणाऱ्या काळामध्ये त्यांचा खेळ आणखी बहरेल. जसं एखादं फुल बहरतं ना तशा पद्धतीने त्यांचा खेळ बहरेल आणि त्यांना मात्र देऊया खूप खूप शुभेच्छा. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच म्हणूनच ज्या खेळाडूकडे पाहिलं गेलंय नाव येतंय. अभिषेक ठरलेत या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच. या अभिषेक आपण ठरलात या मॅच.